जे राज्यसभेवर निवडून गेले संजय राऊत यांनी काल एक ट्वीट केलेला आहे, आमदारकीचा मंत्रीपदाचा नव्हे राजकारणात पण मी त्या ठिकाणी निवृत्त होईल। हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात। अध्यक्ष महोदय, आम्हाला नेहमी वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर निवडून आलेले महागद्दार जे राज्यसभेवर निवडून गेले संजय राऊत यांनी काल एक ट्वीट केलेला आहे, त्या ट्वीट मध्ये काय म्हटलंय अध्यक्ष महोदय, हे आहेत मंत्री दादा भुसे, शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत, गिरणा ऍग्रो नावाने, भुजबळ साहेब, गिरणा ऍग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले, पण कंपनीच्या वेबसाइटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले, ही लूट आहे, लवकरच स्फोट होईल, अशा प्रकारचं ट्वीट या महागद्दाराने त्या ठिकाणी केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे, सभागृहाला विनंती आहे, जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माननीय विरोधी पक्ष नेत्यांना पण माझी विनंती आहे, कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून हे जे काही ट्वीट केलेलं आहे याची चौकशी करावी, त्या चौकशीमध्ये जर मी दोषी आढळलो, आमदारकीचा मंत्रीपदाचा नव्हे राजकारणात पण मी त्या ठिकाणी निवृत्त होईल। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, जर याच्यामध्ये खोटं आढळून आलं तर हे जे महागद्दार आहेत या महागद्दाराने पण आम्हाला नेहमी महागद्दार गद्दार बोलतात, आमच्याच गद्दारांच्या मतावर हे महागद्दार निवडून आलेले आहेत, तर त्यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा। दैनिक सामना हे जे आहे, दैनिक सामनाच्या संपादक पदाचा राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी द्यावा। अध्यक्ष महोदय, हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादीची माननीय शरद पवारांची ही चाकरी करतात आणि हे आम्हाला शिकवतात। अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे, ठीक आहे मंत्री महोदय, आपण आता मालेगावच्या नागरिकांची ठीक आहे महाराष्ट्राची माफी मागावी आणि येणाऱ्या 26 तारखेपर्यंत जर याने मालेगावच्या नागरिकांची मालेगावच्या जनतेची महाराष्ट्राची जर माफी मागितली नाही ठीक आहे, तर मालेगावचे शिवसैनिक हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे ते शिवसैनिक आहेत, हे शिवसैनिक मंत्री महोदय गद्दाराला त्याची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही।